प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर विभागीय तारारणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय दोन फेब्रुवारीला या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं मात्र या महोत्सवाची पूर्वप्रसिद्धी न झाल्यानं अनेकांना या महोत्सवाची माहितीच मिळालेली नाही जिल्हा परिषद प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळं महोत्सवात अपेक्षित उलाढाल होत नसल्याचं दिसून येत आहे पहिल्या दिवसापासून इथं विक्रीसाठी प्रतिसाद मिळत नसल्यानं महिला बचत गटांमध्ये नाराजी आहे महोत्सव आठ फेब्रुवारीपर्यंत चालणार असला तरी आज पाचव्या दिवशीच काही बचत गटांनी आपले स्टॉल बंद करण्याचा निर्णय घेतला महोत्सव महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी असला तरी अनेक स्टॉल्सवर पुरुष मंडळीच कारभार पाहत असल्याचं दिसून येत आहे या महोत्सवाच्या नियोजनातच गोंधळ असल्याचं दिसून येत आहे सातारा जिल्ह्यातील ईश्वरी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी ऑनलाईन अर्ज करून त्यांना या महोत्सवामध्ये स्टॉल उभारणीसाठी परवानगी देखील देण्यात आली मात्र जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील यादीमध्ये या महिला बचत गटाचं नाव नसल्यानं त्यांना स्टॉल देण्याबाबत सुरुवातीलाच गोंधळ निर्माण झाला होता खरंतर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी महिलांना व्यासपीठ मिळावं या उद्देशानं हा महोत्सव भरवण्यात येत असतो त्यासाठी राज्य सरकारकडून सुमारे एकवीस लाखांचा निधी मंजूर आहे या निधीतून महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्टॉलधारक महिलांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तरतूद आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून महिलांना जेवणाची कूपन दिली जातील असं सांगण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र महिलांच्या जेवणाची सोय करण्यात आलेली नाही रोजचा चहा नाश्ता आणि जेवणाचा होणारा खर्च हा विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यापेक्षाही अधिक असल्यानं अनेक महिलांनी आपले स्टॉल गुंडाळायला सुरुवात केली आहे